पनवेल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज आयकर भवनचे उद्घाटन पुणे येथील मुख्य आयकर आयुक्त विनोद झा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी झाले. खांदा कॉलनी सेक्टर 17 मध्ये असलेले हे आयकर भवन मुख्य आयकर आयुक्त 2 ठाणे अंतर्गत आहे. विविध सुविधांनी सज्ज असलेल्या नव्या आयकर भवन मध्ये आयकर दात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खांदा कॉलनी सेक्टर 17 येथे मुख्य आयकर आयुक्त 2 ठाणे अंतर्गत नवीन आयकर भवन बांधण्यात आले असून त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आयकर दात्यांची सातत्याने वाढत जाणारी संख्या आणि आयकर विभागाच्या कामाची व्याप्ती त्यामुळे पनवेल येथे सुसज्ज असे नवे आयकर भवन उभारण्यात आलंय. या आयकर भवनाच्या उद्घाटनावेळी पुणे आयकर विभागाचे डायरेक्टर जनरल ए शंकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, ठाण्याचे आयकर विभागाचे मुख्य आयुक्त नित्यानंद मिश्रा, पनवेलचे उप आयकर आयुक्त असिफ करमाली, अतिरिक्त आयकर आयुक्त संजय पुंगलिया यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. देखिए, वर्तमान में पनवेल में लगभग 2 लाख करदाता है और हमें उम्मीद है कि ये करदाता बढ़ेंगे, क्योंकि जैसा नैना का डेवलपमेंट आ रहा है, यहाँ पे नई टाउनशिप डेवलप हो रही है, नया एयरपोर्ट दिल्ली ही चालू होने वाला है, तो उन सभी करदाताओं की सुविधाओं का ध्यान रखते हुए हमने ये बिल्डिंग बनाई है. और इस बिल्डिंग में 4 फ्लोर और हम एक्सटेंशन कर सकते हैं, तो आने वाले सालों में रायगढ़ ज़िले के और इसके आसपास के सभी करदाताओं की सुविधाओं का यहाँ ध्यान रखा जाएगा और बेस्ट टैक्स पेयर सर्विसेज दी जाएगी.